इयत्ता दहावी विषय मराठी इंग्रजी माध्यम विद्यार्थी मित्रांनो मी डगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो चुडीवाला या पाठाची कृतीपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्नोत्तरे लिहायला सुरुवात करा अतिशय सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही प्रश्नोत्तरे चुडीवाला या पाठाची प्रश्नोत्तरे लिहायला सुरुवात करा प्रश्न पहिला आहे सुरुवातीला शब्दार्थ सर्व लिहून घ्या पर्वणी म्हणजे दुर्मिळ किंवा संधी किंवा शुभकाल तेजी म्हणजे भरभराट झोत म्हणजे वाऱ्याचा वेगवान प्रवाह अशा पद्धतीने ही वरची सर्व शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या त्यानंतर खालील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करा प्रश्न पहिला आहे दोघांमध्ये तुलना करायची आहे अब्दुलचा स्वभाव कसा होता आणि रघुभयाचा स्वभाव कसा होता या दोघांमध्ये तुलना करायची आहे अब्दुलचा स्वभाव जो होता तो इतरांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद मानणारा असा हा अब्दुलचा स्वभाव होता त्यानंतर व्यवसायामध्ये नफा तोटा न पाहणारा होता अब्दुल हा कसा होता व्यवसायामध्ये नफा तोटा म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस कभी वो देखता नहीं था अपने जो बिझनेस था वो चुडिओ का उसमें कभी उसने वो देखा ही नहीं मगर रघुभया उसके अपोजिट में था स्वतःसाठी व कुटुंबापुरता जगणारा म्हणजे कोण होता रघुबैया कारण तो स्वतःचं जो संसार आहे तो सुखी करण्यामागं लागलेला होता मात्र अब्दुल हा तसा नव्हता अब्दुलचं घरामध्ये काही असायचं नसायचं मात्र तो नेहमी इतरांच्या आनंदामध्येच स्वतःचा आनंद मानणारा होता त्यानंतर रघुबयाचा जो दुसरा स्वभाव वैशिष्ट्य आहे सर्वसामान्यांप्रमाणे धंद्यामध्ये फायदा बघणारा म्हणजे तो स्वतःच्या बिझनेसमध्ये किती आपणाला आपल्या धंद्यामध्ये फायदा होतो तो त्या ठिकाणी तो करून घ्यायचा अशा पद्धतीचा अब्दुल आणि रघुवैया या दोघांमध्ये असलेले जे काही स्वभाव वैशिष्ट्य आहे याची आपण या ठिकाणी तुलना केलेली आहे हे सर्व तुम्ही लिहून घ्या खालील विधानांमागील कारणे लिहा रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून याचं कारण काय आहे या विधानामागचं हे कोण म्हटलेलं आहे शन्नोने म्हटलेलं आहे अब्दुल्ला अब्दुल कुष्ठरोगाने पीडित स्त्रियांना बांगड्या भरायला जातो हे लोकांना कळले तर त्याचा परिणाम व्यवसायावर होईल म्हणून त्या ठिकाणी शन्नो म्हणते की रस्त्यानं कोणी भेटलं तर तुम्ही सांगू नका की मी तपोवनात जातो म्हणून आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच जेव्हा या ठिकाणी अनवर म्हणतो की तुम्ही कहा जा रहे हो मत जाई तेव्हा ते त्या ठिकाणी शन्नो म्हणते की आजचा दिवस त्यांच्यासाठी पर्वणीचा आहे म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आज संक्रांत आणि अब्दुलला तपोवनात जायचे होते त्याचं कारण काय होतं आज संक्रांतीचा सण होता आणि अब्दुलला मात्र कुठे जायचं होतं तपोवनामध्ये जायचं होतं त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी पर्वणीच आहे असं शण्णो त्या ठिकाणी अब्दुलला म्हणत आहे अशा प्रकारे विधानामागची जी कारणे आहेत ही या दोन विधानामागची कारणे खालच्या बाजूला जी लिहिलेली आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून घ्या गुण विशेष लिहा आता दाजी साहेबांचं गुणविशेष काय होते उंच सडसडीत देहयष्टी गौरवर्ण खनखनीत आवाज बोलण्यामध्ये ऐट तेजपुंज चेहरा ही काय होती दाजीसाहेबांची गुणविशेष आहे उंच सडसडीत देहयष्टी म्हणजे ते, देह ते उंच होते त्याचबरोबर त्यांची देहयष्टी एकदम चांगली होती गौरवर्ण होते बोलण्यामध्ये ऐट होती, होती। शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत वास्तववादी फटकळ सामान्य विचारसरणी संसार सुखाची अपेक्षा तसेच ती व्यवहारी होती ही आहेत शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये कारण फटकळ होती ती सहज बोलून टाकायची जे तिला आवडायचं नाही ती सहज त्या ठिकाणी बोलून टाकायची मात्र तिची जी विचारसरणी होती ती सामान्य जशी तुमची आमची विचारसरणी आहे अगदी तशीच तिची विचारसरणी होती त्याचबरोबर संसार सुखाची तिला अपेक्षा होती मात्र संसारामध्ये कधी सुख लागलेलं नाही त्याचबरोबर व्यवहारी होती अब्दुल हा व्यवहारी नव्हता कारण तो इतरांच्या सुखामध्येच दुस आपलं स्वतःचं सुख मानायचा मात्र घरच्यांना खायला मिळत नाही याचं त्याला काही वाटायचं नाही पहा खालील वाक्यांतील अव्यय शोधा व त्यांचे प्रकार लिहा अब्दुल जिल्हाधिकारी कचेरी जवळ आला <coughs> अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला यामध्ये जवळ हे अव्यय आहे ते शब्दयोगी अव्यय आहे तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस होता आणि हे काय आहे अव्यय आहे या वाक्यातील ते उभयान्वयी अव्ययामध्ये येतं त्यानंतर बापरे केवढी मोठी वसाहत बापरे हे काय आहे अव्यय आहे म्हणजेच ते प्रयोगी अव्यय आहे आपल्या मनातील भावना त्या ठिकाणी उत्कट झालेल्या आहेत प्रकट झालेल्या आहेत रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली आता यामध्ये भरभर हे काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे त्या ठिकाणी क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द भरभर हा आलेला आहे त्यामुळे भरभर हे क्रियाविशेषण अव्यय होतं अशा प्रकारे आपण या ठिकाणी या चार वाक्यांमधील अव्यय त्याचबरोबर त्याचे जे, जे प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत त्यानंतर विरामचिन्हे ओळखा व वो त्यांची नाव लिहा आता विरामचिन्हे कोणती आहेत या दोन वाक्यांमध्ये ती आपणाला त्यांची नावं लिहायची आहेत ओळखायची आहेत दुहेरी अवतरण चिन्ह चालू झालेलं आहे अरे क्वामा आहे त्यानंतर स्वल्पविराम आहे पण चिठ्ठी मराठीतून आहे पूर्णविराम त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह बंद म्हणजेच पहिल्या वाक्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आहे आणि स्वल्पविराम आहे त्याचबरोबर पूर्णविरामसुद्धा आहे आणि खालच्या वाक्यामध्ये अन्वर जेवला दुहेरी वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य लपलेलं आहे त्याला टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे अशा पद्धतीनं यावरील दोन वाक्यांमध्ये विरामचिन्हे आपण ओळखलेली आहेत आणि त्यांची नावेसुद्धा आपण खाली लिहिलेली आहेत ती तुम्ही वहीमध्ये लिहा त्यानंतर स्वमत पाहणार आहोत म्हणजे मोठी प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे मी वरती या ठिकाणी या छोट्या छोट्या दोन फोटो त्या ठिकाणी आहेत त्याची त्यामध्ये पाहून तुम्ही तुमच्या वहीमध्ये उत्तर लिहू शकता सत्यता पटवून द्या अब्दुल एक थोर समाजसेवक त्या ठिकाणी प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे सुरुवातीला पाठाची प्रस्तावना त्यामध्ये केलेली आहे नंतर, नंतर ते 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 उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय ते त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तंत्रज्ञानाशी जोड देऊन अब्दुलचा मुलगा त्यानंतर चौथा प्रश्न आहे दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो असा प्रसंग लिहा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मताने तुम्ही केलेली मदत या ठिकाणी लिहायची आहे अशा प्रकारे या व्हिडिओला तुम्ही थोड्या वेळाने थांबवून थांबून तुम्ही या मोठ्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीनं तुमच्या वहीमध्ये लिहू शकता धन्यवाद